Hello，Hello，Hello。माझा आवाज ऐकला की फोन बंद करतोस का? माझ्याशी संबंध तोडायचे ठरवलेस का? तू इतका निर्दय तू होणार असशील तर मग हे बघ, मला कोणाचाच आधार नव्हता. तू परत माझ्या आयुष्यात यायचं ठरवलंस आणि मला आधार मिळाला. तू अंतर द्यायचं ठरवलं असशील तर एक साल मी काय केलं की तुझा राग जाईल? पण मी जर्मनीला जाताना तू दुरावलेला असशील तर माझा काय नाही निघणार. ऐकतोस ना भैया? भैया जगावेगळ्या लैंगिक जीवनाकडे मी औदार्यानं पाहण्याचा प्रयत्न करत होतो, पण स्वतःच्या समर्थनाकरता तू मंजूताईंचे आणि माझे संबंध जोडण्यापर्यंत नजर मारलीस तेव्हा मात्र दुखलो. स्टुडिओ त्या दिवशी मंजूताईंचा तोल गेला हे खरं, पाठोपाठ माझाही गेला, पण ती लक्ष्मण रेषा होती. पण माझ्याकडून एकदा घडलेल्या त्या प्रमादाचा तू केवढ्या दुर्लज्जपणे फायदा उठव पाहिजेस. हे सगळं का? तर मंजूताई आपली भूक मारत नाही असं स्वतःचं समाधान करून घेण्याकरता. माझ्या वक्तव्याची आता मला लाज वाटते. तू म्हणतोस ते खरं, समाधान शोधण्याकरता काही सोयीस्कर गैरसमज मी करून घेतो. माझ्या अशा लैंगिक जीवनामुळे मंजूवर घर आणण्यात आला आहे ते मला आठवत होतं. ज्यावेळी मी म्हणायचा आरोप केला, मी नीच आहे. तुम्हा सर्वांच्या देखत मी मंजूची क्षमा मागितली तर का? क्षमा मागण्याचा लेखी ड्राफ्ट तयार करून तुझ्याकडे पाठवतो. तुझा लाज आहे.